गुड मॉर्निंग फ्रेंड, याच्या अगोदर आपण काही जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईंड इक्वेशनचे प्रॉब्लेम पाहिले होते. तुम्हाला मी जवळपास एक 9 प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सांगितले होते आणि असे बोललो होतो की तुम्हाला जेवढा जमत तेवढे करा. पण आतापर्यंत मला एकाही विद्यार्थ्याचे फोटो जे आहेत व्हॉट्सअपवरती आलेले नाही. तर मे बी काही विद्यार्थ्यांनी सॉल्व केले असतील. तर पहा, त्याच्यामधले काही जे नवीन आहे प्रॉब्लेम, त्याचे प्रॉब्लेम मी तुम्हाला समजून सांगतोय, ठीक आहे. बाकीचे जे राहिलेले प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा. ओके, आता इथे पहा, आता जॉईंट इक्वेशन काढायचे अशा लाईनचे, त्या लाईन ओरिजिन मधून पास झालेल्या आहेत आणि त्याचा स्लोप 2 आणि 3 आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं लाईन ओरिजिन मधून पास होणं म्हणजे आता हा कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे, इथे एक्स ऍक्सिस आहे, इथे वाय ऍक्सिस आहे, ठीक आहे. आता जनरल जे इक्वेशन असतं बघा, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0, किंवा तुम्ही असं म्हणा वाय इज इक्वल टू बी एक्स प्लस सी. इथं आपण एम एक्स लिहितो, एम एक्स प्लस सी, ठीक आहे. आता जर समजा आपण इथं सी काय म्हणलेलं आहे, वाय इंटरसेप्ट म्हणलेलं आहे, वाय इंटरसेप्ट आपण सी म्हणतो, ठीक आहे. आता जर समजा लाईन ही ओरिजिन मधून जर पास जर झाली तर त्याचा इंटरसेप्ट हा 0 येतो, म्हणजे इक्वेशन काय म्हणले, ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं, तसंच हे इक्वेशन जे दुसरं आपण लिहिले ते काय होईल, y इज इक्वल टू एम एक्स होईल, ठीक आहे. आता इथं दोन लाईन दिलेल्या आहेत, एकाचा स्लोप 2 आहे आणि दुसऱ्याचा स्लोप 3 आहे. तर पहा, त्या लाईनचं इक्वेशन आपल्याला काढायचं आणि नंतर जॉईंट इक्वेशन काढायचं, ठीक आहे. ओके, पहा सोल्युशन, स्लोप, स्लोप्स ऑफ लाईन्स आर m1 is equal to 2 and m2 is equal to 3. Therefore, equations of line are y is equal to m1 x and y is equal to m2 x. ठीक आहे, हे तुम्हाला जस्ट मी समजून सांगितलं आहे. आणि याच्या अगोदरही मी मागच्या लेक्चरमध्ये खूप सारे तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिले होते, इक्वेशन्स त्याचे लाईनचे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट फॉर्म तुम्हाला मी लिहून दिले होते, लाईनचे इक्वेशनचे फॉर्म तुम्हाला लिहून दिले होते. ओके, आणि आता तुम्हाला समजून सांगितलं आहे. आता पहा, वाय इज इक्वल टू m1 किती आहे, 2 आहे, 2x, अँड वाय इज इक्वल टू 3x, ठीक आहे. आता हे जर इकडे आलं तर वाय मायनस, किंवा आपण याला इकडे ठेवूया वायला, तर 2x मायनस वाय इज इक्वल टू 0 अँड 3x मायनस वाय इज इक्वल टू 0, ठीक आहे. आता आपल्याला जॉईंट इक्वेशन लिहायचे. पाहता की जॉईंट इक्वेशन of line 2x minus y is equal to 0 and 3x minus y is equal to 0 is 2x minus y into 3x minus y is equal to 0, ठीक आहे. आता 2x ना याला आणि याला मल्टिप्लाय करूया, 2x into 3x 6x स्क्वेअर, त्याच्यानंतर हे मायनस आहे, मायनस 2xy. इथे आता आपण काय केलंय, वाटल्यास मी काय करतो, रिराईट करतो इथे, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. 2x ना आपण याला मल्टिप्लाय करू, 3x मायनस वाय हे मायनस आहे, वाय याला 3x मायनस वाय इज इक्वल टू 0. हा, हे काय होईल, 6x स्क्वेअर मायनस 2xy मायनस 3xy मायनस मायनस प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0.
ठीक है 6x2 आता हे काय होते माइनस दोन साइन आणि इथे 2xy इथे 3xy माइनस 2 माइनस 3 माइनस 5 माइनस 5xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0। तर हे इक्वेशन आपल्याला भेटलेले आहे जॉइंट इक्वेशन लाइनचं ज्या लाइनचा स्लोप हा 2 आणि 3 आहे। ठीक आहे अतिशय सोपा असा प्रॉब्लेम होता मी तुम्हाला याच्या अगोदर याचे जे बेसिक आहे ते सांगितलं होतं। ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया आपण तुम्ही हे लिहून घ्यायचे प्रॅक्टिस करायचे। Passing through the origin and having inclinations 60 degree and 120 degree ठीक है एंगल किंवा इंक्लिनेशन जर दिला असेल तर तुम्हाला स्लोप कसा काढायचा हे सांगितलं होतं मी। सोल्यूशन लाइन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन जशा सेंटेंस दिला आपण एंड हैविंग इंक्लिनेशन 60 डिग्री and 120 degree therefore slopes of lines are m1 is equal to tan theta 1 jala apan theta 1 bolu ya theta 2 bolu and m2 is equal to tan theta 2 tuma sangitla ta jara angle of inclination tuma jar dile tar स्लोप ऑफ लाइन फॉर्मूला है m इक्वल टू tan थीटा। ठीक है आता पहा tan 60 डिग्री इकड़े m2 इक्वल टू tan 120 डिग्री m1 है आता tan 60 किती आहे तुम्हाला माहित आहे sin 60 डिग्री इक्वल टू अंडर रूट 3/2 ये आणि cos 60 1/2 ये आणि याचा tan म्हणजे काय असतो या दोन्हीचा भागाकार असतो। ठीक आहे तर 2 कॅन्सल होते अंडर रूट 3 आले म्हणजे ता अंडर रूट 3 आला m1 आता m2 आपल्याला काढायचे तुम्हाला माहिती आहे आपण 160 चे तर आपल्याला माहिती नाही व्हॅल्यू आपण याला tan 90 डिग्री प्लस किंवा असं येऊ शकतो तुम्ही tan 180 डिग्री मायनस 60 डिग्री। ठीक आहे आता tanचं 180 असेल म्हणजे tanचं tanच राहील ते 60 डिग्री आणि कुठल्या क्वार्टर मध्ये आहे ऑल सिल्वर टेकअप्स नुसार इन द ऑल सिल्वर टी कप्स। ठीक आहे तर हे कुठल्या क्वार्टर मध्ये आले दुसऱ्या मध्ये आले आणि दुसऱ्या मध्ये तुम्हाला माहित आहे टॅन निगेटिव्ह असतो निगेटिव्ह आता आपण जे m1 काढलेला आहे जे की tan 60 होतं इथेही मायनस साइन tan 60 आहे म्हणजे अंडर रूट 3। ठीक है आपण स्लोप काढले आता आपल्याला इक्वेशन्स काढायचे लाइनचे इक्वेशन ऑफ लाइन्स काय आहे लाइनचे इक्वेशन पाहा y = m1 x and y = m2 x
ठीक है, m1 काय अंडर रूट 3x आहे एंड y इज इक्वल टू माइनस अंडर रूट 3x, ठीक है। आता पहा इकडे म्हणून काय ते समजलं असेल तुम्हाला, याला आपण इकडे घेऊया अंडर रूट 3x मायनस y इज इक्वल टू 0 एंड याला आपण इकडे जर घेतलं तर अंडर रूट 3x प्लस y इज इक्वल टू 0। जॉईंट इक्वेशन काढायचं आपल्याला, जॉईंट इक्वेशन ठीक आहे, काय जॉईंट इक्वेशन अंडर रूट 3x मायनस y इन अनदर ब्रैकेट अंडर रूट 3x प्लस y इज इक्वल टू 0, अंडर रूट 3x इन ब्रैकेट अंडर रूट 3x प्लस y माइनस साइन y अंडर रूट 3x प्लस y इज इक्वल टू 0, ठीक है। अंडर रूट 3 इनटू अंडर रूट 3 3 येते 3x 3x स्क्वायर पा, हे कॅल्क्युलेशन वाटल्यास मी इथे लिहितो अंडर रूट 3x इंटू अंडर रूट 3x अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 इथे 3 होते आणि x इंटू x x स्क्वायर म्हणजे 3x स्क्वायर प्लस अंडर रूट 3xy मायनस अंडर रूट 3xy, ठीक आहे। त्याच्यानंतर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0। आता हे मायनस आहे प्लस आहे सेम क्वांटिटी एक्स वाय एक्स वाय, ठीक आहे, तर हे काय होईल 0 होईल, म्हणजे 3x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन ऑफ कंपाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स, ओके। तर हा सेकंड प्रॉब्लेम झाला, पुन्हा एक प्रॉब्लेम मी घेतोय, तुम्ही हे लिहून हे जे प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे बघा। ओके, नेक्स्ट प्रॉब्लम, पासिंग थ्रू वन कॉमा टू तर ऑलरेडी असा प्रॉब्लेम झालेला आहे अँड पॅरलल टू दी कोऑर्डिनेट एक्सिस, पा असला प्रॉब्लेम झालेला आहे तरी मी सॉल्व करतो तुम्हाला। पा तुम्हाला कोऑर्डिनेट एक्सिस पाहिजे, आता मी सांगितले आता दोन्ही प्लस आहेत बघा, तर जेव्हा फर्स्ट क्वार्टर मध्ये तो पॉइंट येतो वन कॉमा टू, ठीक आहे, आणि पॅरलल टू कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे त्या दोन्ही लाईन या पॉइंट मध्ये गेले आणि जे कोऑर्डिनेट ऍक्सिस आहेत बघा एक्स आणि वाय, एक्स आणि वाय त्या दोन्ही ऍक्सिसला त्या दोन लाईन कशा आहेत पॅरलल आहेत। समजा आता ही लाईन जर काढली तुम्हाला माहिती आहे ना वाटल्यास मी इथं वन आहे इथं टू आहे इथं वन आहे इथं टू आहे, तर पहा हे वन आहे म्हणजे इथून ती लाईन जाणार आहे, इक्वेशन तुम्हाला माहिती आहे एक्स इज इक्वल टू वन असते
आणि ही लाईन जी आहे ती y ऍक्सिसला पॅरलल आहे. x = 1 ही लाईन जी आहे ती y ऍक्सिसला पॅरलल आहे. तसंच ही लाईन y = 2 ही x ऍक्सिसला पॅरलल आहे. ठीक आहे. तर पहा आता सोल्यूशन. आता आपल्याला जे आहे दिलेलं आहे की पॉइंट 1, 2 मधून त्या दोन्ही लाईन पास झाले. तसं वेगळं आपण लाईन्स आर पासिंग थ्रू 1, 2 अँड पॅरलल टू कोऑर्डिनेट एक्सेस. ठीक आहे. देअरफोर इक्वेशन्स ऑफ लाईन्स काय लाईन्स इक्वेशन एक आहे एक्स इज इक्वल टू 1 अँड एक्स इज इक्वल टू सॉरी वाय इज इक्वल टू 2. ठीक आहे. या आपण इकडे घेऊया एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 अँड वाय मायनस 2 इज इक्वल टू 0. देअरफोर जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स एक्स शॉर्ट मध्ये तरी चालतंय किंवा तुम्हाला जसे सेंटेन्स पुढे कंटिन्यू करत असेल तुम्ही हे दोन्ही इक्वेशन लिहू शकता. एक्स मायनस 1 इंटू वाय मायनस 2 इज इक्वल टू 0. एक्स वाय मायनस 2 मायनस 1 वाय मायनस 2 इज इक्वल टू 0. एक्स इंटू वाय एक्स वाय मायनस 2 एक्स मायनस 1 ने जर मल्टिप्लाय करायचं मायनस वाय मायनस मायनस प्लस 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्याचं काही कॅल्क्युलेशन होतं का? नाही होत. म्हणजे काय आलं आपलं रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन आलं करायचं. अशा लाईन्स ते लाईन ज्या लाईन्स त्या पॉईंट मधून मिळाल्यात आणि पॅरलल कशाला कोऑर्डिनेट ऍक्सिसला. तर तुम्ही बाजूला ही फिगर जरी काढलं तर चालतं बघा. कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे तुम्हाला द्यायचा अभ्यास करायचं तर भविष्यामध्ये काय लगेच समजेल ते कोऑर्डिनेट ऍक्सिस काय आहे. बरोबर. ठीक आहे. तर पहा पुन्हा एक प्रॉब्लेम घेतो मी. बाकीचे तुम्ही याच्यामध्ये सॉल्व करा बघा. ठीक आहे. तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं आणि सॉल्व केल्याच्या नंतर तुम्ही जे मी तुम्हाला होमवर्क सांगितलं आहे तो शक्यतो त्याचा फोटो काढून मला पाठवून चला. म्हणजे मला समजेल तुम्ही अभ्यास कराल की नाही. Passing through 3, 2 and parallel to the line x is equal to 2 and y is equal to 3. Just आता आपलं कसं झालेलं आहे तसलाच प्रॉब्लेम आहे. फक्त त्यांनी पॅरलल टू तिथं कोऑर्डिनेट ऍक्सेस दिलं होतं तिथं त्यांनी डायरेक्ट इक्वेशन दिले. ठीक आहे. सेम प्रॉब्लेम आहे. काही बदल नाही त्याच्यामध्ये असत. पा लाईन्स आर पासिंग थ्रू 3, 2 अँड पॅरलल टू x is equal to 2 and y is equal to 3. असले प्रॉब्लेम सॉल्व करणे अगोदर तुम्ही जर फिगर जर काढली समजा कोऑर्डिनेट ऍक्सिस जर काढला तर बरं राहील. म्हणजे शक्यतो तुम्हाला जे नेमके इक्वेशन आहे ते लिहिता येते. ठीक आहे. आता हे एक्स ऍक्सिस आहे तर वाय ऍक्सिस आहे. पहिला पॉइंट लिहायचा आपण तो कशामधून घ्यायला पाहिजे तो 1, 2, 3 1, 2, 3. ठीक आहे.
पहिला आहे 3 आणि दुसरा 2 म्हणजे तो पॉइंट इथे असणार 3, 2 ठीक आहे. आणि त्याने पुन्हा दोन लाईन सांगितलेल्या आपण त्या लाईनला ते पॅरलल आहे तर x = 2 ही लाईन काढताना आपण काय करतो x = 2 काय 2 म्हणजे काय असते ती लाईन y ऍक्सिस ला पॅरलल आहे आणि x ऍक्सिस मधून ती एखाद्या पॉइंट मधून गेली ठीक आहे. हे झालं x = 2 आता y = 3 हे y = 3 म्हणजे पहा या दोन लाईन ज्या आहेत आता रिक्वायर्ड ज्यांचा आपल्याला काय करायचंय जॉईंट इक्वेशन करायचंय त्या दोन लाईन ह्या दोन लाईनला पॅरलल आहे म्हणजे हे पहा आता इथून गेलेली आणि याला पॅरलल दाखवायचे म्हणजे असे कावणार आहे बरोबर x = 3 आणि तसंच या जर याला जर पॅरलल दाखवायचे असेल तर या क्लास कावणार आहे ना म्हणजे y = 2 समजलं का. पहा वाटल्यास मी डॉटेड लाईन त्या अगोदर हे करतो ही जी डॉटेड लाईन आहे ही दिलेली आहे ठीक आहे म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. आपण ह्या काढल्या बघा x = 2 आणि y = 3 त्या दोन लाईनला आपल्या रिक्वायर्ड लाईन पॅरलल आहे. आता याला पॅरलल काढायचे आणि ती ह्या पॉइंट मधून गेली म्हणजे आपल्याला आधीच कळलं म्हणे दुसरं तर काय ऑप्शन नाही कारण पॉइंट इथं आहे ठीक आहे. आता तिथं या लाईनला पॅरलल आहे ती पॉइंट मधून पास यायची पास झाली म्हणजे याला पॅरलल आपल्याला असं कळलं म्हणे दुसरा ऑप्शनच नाही ओके. देअरफोर इक्वेशन ऑफ लाईन्स आर कुठले कुठले इक्वेशन होते मग ते एक तर x = 3 अँड y = 2 इथूनही लिहू शकतो तुम्ही x = 3 हे तुम्हाला माहित आहे 3 हा x कॉर्डिनेट असतो आणि हा y कॉर्डिनेट असतो x = 3 y = 3 ठीक आहे. पण तुम्ही जर फिगर काढले तर तुम्हाला क्लिअरली समजेल त्याच्यामुळे फिगर काढत चला ओके. याला आपल्याला काय लिहायचे x - 3 = 0 अँड y - 2 = 0 देयरफॉर जॉइंट इक्वेशन इज x - 3 into y - 2 is equal to 0 ठीक आहे. x into y - 2 minus 3 y - 2 is equal to 0 x into y minus 2x minus 3y plus 6 is equal to 0 याच्या पलीकडे याला काही सॉल्व करता येत नाही ठीक आहे. हे झालं तुमचं फायनल जॉईंट इक्वेशन अप्लाय ठीक आहे. तर येत्या म्हणजे तुम्ही राहिलेले प्रॉब्लेम पुन्हा एकदा तुम्हाला वेळ दिले सॉल्व करा आणि त्याचे फोटो मला पाठवायचे कंपल्सरी आहे ठीक आहे. नसता आम्हाला फोन करून तुमच्या पालकांना कळवावं लागेल अभ्यास करत नाहीत म्हणून. तर बघा पेज नंबर तुम्हाला अगोदर सांगितलं होतं पेज नंबर आहे 131 आणि 131 वरती प्रॉब्लेम आहे बघा ते सॉल्व दी फॉलोइंग त्याच्यामध्ये मी आज चार प्रॉब्लेम घेतले पहिले दोन आहेत एक आणि दोन ते मुद्दा तुम्ही करा ते सोपे आहेत त्याच्या टाईप चार्ट झालेले आहेत म्हणून तुम्ही सॉल्व करू शकता. बाकीचे प्रयत्न करा बघा जमतील तुम्हाला 100% कारण असे प्रॉब्लेम मी याच्या अगोदर घेतलेले आहेत ठीक आहे. सर्वांनी आजच सॉल्व करायचं आजच मला काय करायचं व्हॉट्सअपवरती पाठवायचं तरी आपण स्टॉप करूया.